नमस्कार, मी शिवानी सांगते। रोजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज 99। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। साहेबांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमंत छत्रपती सौ दमयंती राजे भोसले यांनी नक्षत्राची स्थापना केली। 2006 आमची नक्षत्राची स्थापना झाली। त्यामध्ये आम्ही जेवढ्या महिला होतो त्या आजपर्यंत कार्यरत आहे। राणेसाहेबांचं एकच म्हणणं असायचं की सातारकरांना वेगळं काही द्यायचं आहे, महिलांना एक व्यासपीठ द्यायचं आहे, म्हणून त्या सातत्यानं आम्हाला मार्गदर्शन करायच्या आणि सूचनाही करायच्या। त्याप्रमाणे महिला बचत गट असतील, महिलांना उद्योगधंदे घरगुती असले तरी त्यांना बाजारपेठ मिळायची नाही, हा हेतू ठेवून आम्ही नक्षत्र महोत्सव ही परंपरा चालू केली। आता गेली आमची 15 वर्ष झाली, हा नक्षत्र महोत्सव चांगल्या रीतीनं पार पडत आहे। त्यामध्ये आपला दुर्दैवानं कोविडमध्ये गेला तरी पण आम्ही आमच्या नक्षत्र महोत्सवाने नेहमी सतत महिलांना मदत करणं, आरोग्याच्या दृष्टीने असेल, व्यवसायाच्या दृष्टीनं असेल, अन्य महिलांना अनेक गोष्टीची काही जिथं अडचण असेल तिथं आमचं नक्षत्र असतं, असं आम्ही नक्षत्रांनी आमच्या सर्व सदस्यांनी आजपर्यंत इथं ही वाटचाल केलेली आहे। ती केवळ श्रीमंत छत्रपती दमयंती राजे भोसले यांच्याच मार्गदर्शनाखाली केलेली आहे। ही वाटचाल करत असताना सातारकरांनी आम्हाला भरघोस प्रतिसाद दिलेला आहे। आज मी हे स्टॉल बघताय तर सातारकरांचे स्टॉल आहेत, महाराष्ट्रातून नाही तर भारतातून अनेक ठिकाणातून वेगवेगळे स्टॉल आलेले आहेत, आणि हे स्टॉल आले असले तरी सातारकरांनीही मोठा प्रतिसाद दिल्यामुळे नक्षत्र आता गगनाला भिडलेलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आणि नक्षत्राला सर्व सातारकर आवर्जून भेट देतात आणि भरपूर खरेदी करतात आणि आनंद लुटतात। याच आनंदाचा पर्व म्हणजे नक्षत्र महोत्सव आहे असं मला वाटतं। आणि उदयनराजे भोसले महाराज साहेब आणि राणीसाहेबांचे सातारकर सातत्यानं मनपूर्वक आभार मानतात, कारण हेच आहे की एका छताखाली आम्हाला सगळं सदस्यांच्याकडून महाराजांकडून एका छताखाली सातारकरांना देता येतं आहे। आणि हे हा कार्यक्रम आपला आत्ता जो आहे आज उद्घाटन समारंभ आहे, हा सैनिक स्कूल ग्राउंडवर नक्षत्र महोत्सव 2022 सुरू होत आहे। तर सातारकरांनी आवाहन करते सातारच्या सर्व जिल्ह्यातल्या लोकांनी नक्षत्र महोत्सवाला भेट द्यावी। येत्या 13 तारखेपर्यंत हा नक्षत्र महोत्सव साजरा होणार आहे, सकाळी 10 ते संध्याकाळी 10 पर्यंत। धन्यवाद। या मध्यवर्ती ठिकाणी होत असलेले हे नक्षत्र फाउंडेशन आयोजित बचत गटांचं आणि विविध स्टॉलचं जे काही शिबिर आहे त्या शिबिराचं आज या ठिकाणी उद्घाटन होत आहे। त्या उद्घाटनाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या माजी नगराध्यक्ष सुजाता राजे महाडिक, माजी नगराध्यक्ष सौ मीता घोडके, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मनोज शेंडेजी आणि बाळासाहेबजी आणि या फाउंडेशनचे सर्व सदस्य आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व स्टॉलधारक आणि सर्व बचत गट आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर नागरिक सातारा शहरात आणि परिसरातील सर्व नागरिक बंधू आणि भगिनींना, आज या ठिकाणी जे काही बचत गटांचं अतिशय मोठं हे प्रदर्शन होत आहे ही बाब अतिशय सातारा शहरासाठी चांगली आहे। या प्रदर्शनाच्या आणि या बचत गटांच्या शिबिराच्या माध्यमातून किंवा ह्या मार्केटिंगच्या माध्यमातून सातारा शहरातील नागरिकांसाठी एक अतिशय मोठी पर्वणी ह्या फाउंडेशनच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष केली जात आहे। या मी ह्या साधारणतः उद्घाटन केल्यानंतर या संपूर्ण शिबिर ह्या सगळ्या स्टॉलचा फेरफटका घेतला, त्याच्यामध्ये विविध संसार उपयोगी असतील किंवा गृहउपयोगी असतील किंवा इतरही अनेक उपयोगाच्या गोष्टींचे सगळे स्टॉल या ठिकाणी आहेत। जे चांगला उपक्रम या ठिकाणी या नक्षत्र फाउंडेशनने आयोजित केला आहे। या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आणि सर्व चांगल्या कार्यक्रमांसाठी मी माझ्या वतीने जिल्हा परिषदेच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो। आयोजकांनी मला बोलवल्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद।